सर्व विक्षकांक फ्रात का फ्रादभावांचा प्रणाम तशेंस असले असा तसे या कार्यक्रमाक का मोगासो स्वागत आज आम्ही संवाद करसो विषय लग्ना पूर्वली तयार वा मॅरेज प्रिपरेशन कोर्स आमचे मतगत ह्या विषयाचे उलवंक विमर्श करूक तसेच माहेत वांटून घेऊक आमच्या संगी अस बाप अनिल डिसोजा बाप अनिल डिसोजा कुटमा जिणी सो डायरेक्टर जुजे होम काही प्रायवंत याजक वस्ती करतात ह्या गर्सो गार्डियन कुटमा आयोगासो कार्यदर्शी कर्नाटका प्रांत मिशनरी फॅमिलीज फॉर क्राईस्ट एम एफ सी डिरेक्टर फादर अनिल तुमक असा तसे ह्या कार्यक्रमाक का आम्ही बरो यवकार फादर आज आम्ही उलावचं विषय लग्न पूर्वली तयार आहे लग्ना पुर्विली तयार आहे म्हणताना काजार जाऊच्या होकलेतं हरयता हो थं या चली तें मस्त सवाल आसात तर आयचे पहिले सवाल लग्ना पुरविले शिक्षण जायगी आता आम्ही एक यासा जायचे जाल्यार बारा तेरा चौदा वर्सांची थरबेती झोडतो एक दाख्या जायचे जाल्यार इतल्या वर्सांची थरबेती झोडतात एक टीचर जायचे जाल्यार कितल्या वर्सांची थरबेती झोडतात तर लग्न जिविताक फुडे वेतास्ताना असताना शिकोंग नांगी ना गी सभारपौटी आमच्या तरणाट्यांतय एक मोतीत आसा म्हाका सक्कड खळीत असा हा जैते शिकला आणि त्या देखून हे लग्ना बरोबर शिक्षण कित्याक कितें म्हणलें एक सवाल असा हांवें म्हणजे हर एका आमी भितर सरतना आमचें मॅट बरे जाय जाल्यार मुकलें जिवीत जा जा जीवित जाय जाल्यार त्या विषयांत इलेशे समजून घेवचें आणि ताच्या उपरांत मॅट काढले जाल्यार आम्ही काडिल्लें मॅट त्या यशस्वीच्या पावडांनी मुखार वेतलें आणि आम्ही यशस्वी हांव सकतेले करून लग्ना पूर्वेल्या शिक्षांनी त्या दिशेन लग्ना जिविताक भितर आसतना मुल्या जिविता विशांत इल्लेशें तयारही करू चिंता पाठवू बरेंकन ते कर मॅट काढूक आणि त्या मारी पाद मुकले कुटुंबां जिवित बरे करून हाडूक ते उपकारता म्हणले चिंता जन असा आणि हे चिंता पोबी सभेचे आणि तुम पोबी सभेन वो एक अवकाश दिला म्हण येत आम्ही गदा एक सांगचे असा शिबीर सुरुवात करताना आम्ही कितली भागी कित्याक काथोलीक पोबी सभेंत लग्ना पुरविले म्हणले एक शिक्षण असा इतर कंचाय धर्माचेर नदर घाली लग्ना लग्नापूर्वी शिक्षण म्हणले ना जर तर हे काथोलीक पोबी सभेन आसा तर पोबी सभा एका तरणाट्याचो कितलो मोग करता विशयान कितले चिंता तांचो फुडार कितलो बरो जायचे म्हण आश येतात आणि त्याकून एक अवकाश दिला त्याकून खंडित हे युवा जनच्या वा तरणाट्याच्या काजा जाऊयाच्या त्या जोड्यां खंडित उपकारता आनी त्या मरीपार त्यांचे मुखले जीवित सोबीत जाता म्हणल्यार काही दुबाव ना म्हणून येत वा तर हे शिक्षण खड्डायचे म्हणत हे शिबीर केवळ नाही मंगलोर दिसीत वा उडुपी दिसीत वा कर्नाटकात मात अख्या संसार इतर बेती असा जाऊ बरो दिसांनी वेवेंगड विंगड असा आता आमच्या दिसीत दोन दिस तर आम्ही केरळ गेल्या जर साडे तीन दीस आणि थोड्या नॉर्थ भारताक गेले जाल्यार वा उत्तर भारताक गेले ज्यार सर विविध दिसांचे म्हयने थोडे कडेन पंदरा दिसांचे अशा विविध दिसांची तरबेती असा पण हे किती म्हणजे आख्या संसार हे कार्यक्रम आसा आनी हे मँडेटरी आर एका डिएसीजीनी हे कम्पलसरी केलां आणि त्या करून युवा जी खाजारा पहिले हे जई तरबेती जोडी जाई आणि मुखार वसा जै म्हणली एक हरी एका दियसी जे पोवी सभेची आशा जाऊन असा त्या देस व्यतिस असोंग बो पण सगळ्या पोी सभेंत हे शिक्षण सलून असा एक दुसरे तेंगे मिलार केवल आउ मंगळूर दसी सो आंगत् करी जाई म्हण जाऊ बो थोडेपणे माझ्या वाऊरक लागून वा थोडेफडी दुसऱ्या संगतीक लागून हा खंसर परगांत वस्ती करताना परगांत वा या आमच्या भारत देशाच्या जा दुसऱ्या जाग्यांनी वस्ती करताना सर खंसर तुक अनुकूल असा थंसर या शिबिरात बागी बाग घेऊ अवकाश असा आणि त्यामध्ये पात एक सर्टिफिकेट जोडली जर ती तू त्या फिरगजीच्या विगारा का दाखली जर विगार तांगा लग्न जुढे सरूक सर तर तयारी करू हो करता त्या त्यादेकरून सगळ्या पवी सभेत असा पण कोर्स शिबीर कसं अवकाशीस दिला हे लग्ना पूर्वी हे शिक्षण या शिबीर कड्डायचे अनिवार्य भू गरजेचे अनि आणि खी अवकाश असा थं ते, ते शिक्षण म्हणून तुम्ही सांगले तर हे शिक्षण ही शिबीर केदळा घेऊनची लग्ना पहिले आता पाप साहेब आमचा फ्रान्सिस सा म्हणता की त्यांनी जोड्यांनी स महिने पहिले केले जे हे शिबीर बरे म्हणतात पण आमची प्रस्तुत परिस्थिती आमचे थोडेफोटी युवा जण परगवांत आसात वा इतर जाग्यांनी असा जावं पुरो कामाच्या अडचणी निमती वा विविध सानिवेशाक लागून येवंक कस जातात आणि तुमचे किती झालं जालांगे म्हळ्यार काजाराच्या पहिल्या हप्त्यांत मॅरेज प्रिपरेशन कोर्स जाता लग्ना पूर्वी तयारी जाता दुसऱ्या हप्त्यांत करार जाता इतरा हप्त्यामध्ये रोस आणि एका सोनवार आयतारा रेस रेस्ट जाता पंधरा दिसा भीत पोरं सगळे मुग्ध जातात पण आंतू मला बघता वडा फायदो काही जायना जर तर बापसाहेबां सांगल्या प्रमाणे एक स महिने फुडे केले जर हे शिबीर झाल्या उपरात इलशे चिंतू अवकाश असा इलसो नियाूक अवकाश असा आणि बरेकडे तयार करूक फुढे सोमक खंडीत साध्य म्हणले म्हणजे अभिप्राय हकलेन आणि नवऱ्यान या दादल्यान आणि स्त्रियेन सल्यान आणि सलयेन एक संगत हो कोर्स हे शिबीर केल्यार बरे म्हणजे एक अभिप्राय असा हा फायदो कसरलो आता फाटल्या सात वर्षां जाऊन हा कुटुंब जीण हे केंद्र असं वा कुटुंब जीण हे केंद्र ववरूर करत असा आता आम्ही आमच्या डी एसीजीत हे कम्पलसरी केलां दोगांयनी सांगाता ये जाय म्हणलें आम्ही केलां पण थोड्या अनिवार्य सनिवेशांक लागून जर तर एक सली वा एक वकाल उत्तर भारतचे उत्तर कर्नाटकचे तंका कोकणी भास भाषेना ना वा थोडे त्यांना इंग्लिश समजना असल्या परिस्थितीक लागून थोडेफोडी आम्ही एक एकल्यानी भाग घेऊन अवकाश करून दिला दोघांंत जे आम्ही श्री केला तरी आम्ही ताकात लागून रावना पण थोड्या सन्निवेशांक लागून थोडे अवकाशी करून दिला एक एक शिबीर करच्या खातीर पूण एक कितें म्हणजे दोगांयनी सांगा शिबीर केल्ल्या वरवी एक दोन दिस दोघांक सांगाता करसूंक एक अवकाश थोडे बटी सैरीक जावन काजार जातेल्यांक पैशिल्या जाल्यार सांगाता येऊ थोडो वेळ बसोंक बोसूक अवकाश ना एक दोघां सांगा येऊ अवकाश सांगत आईल्यावरून एकमेकाविषयी जाता थोडे घाता थोडीपणे जो काही मनीस चढ उणे असा उणेपण असा ते समजू घी सली त्यामरी त्या मध्ये पात्र तेही तांक खुमो करता येई तांच्या मुखल्या जिवितात तांक उपकारतले आणि की चढ दोघांनी सांगता बसून एकतलेत एक आईक काल्यावर आता एका संपन्न व्यक्तीन सांगचे दोघांनी एकतर ऐक काल्यावर दोघांके ते विषय समजतात आता पाल्या काजं जाऊन दोघांनी एका पाक्या भीत जी योचे जी येतना हा कसे चला जई ताने का सा, कसे चला जई सांगला ते आमच्या मतीत असं आणि त्याप्रमाणे सोलक की सुलभ जाता थोडेपणी काजं झाल्या उपरांत सांगता जी येतना काही हांवें इलेशे सोडून एका नवऱ्यान इल्लेशे सोडून जि वेळार व्हंकलेन ताका उडा काढू वा थोडे फटी न्हवऱ्यान वकले गो वकले नवऱ्या काडूंक काढून तई शिबिरा अशें असे शिकले आले तू तशे करणार अशें असे येयल्यार बरें म्हणले उडासा काढताना परत त्या सारक्या वाटे घेऊ गो आणि ते समजून परत त्या दिशेन फुडें सरवून खंडीत तांकां उपकार आणि त्या दिशेन आम्ही दोगांयनी सांगाता ये जाय सांगाता बसा जाय सांगाता ऐका जाय म्हणलें आमचें एक देशापेन तसेच सबास त्या दिशेन का अवकाश याचे अवका जसा आता दोन दिसांचे हे शिबीर हे शिक्षण ह्या दोन दिसांनी हंका या काजार ज्या या चलये चलयेक तांका जीवचे शिक्षण घसरले प्रोग्राम कसले थोडे दिस हा पहिले आव ओर्सुलाईन सिस्टरांक टर्शियन्सांग फायनल प्रोपेशन करतल्यांक हा क्लास घ्यान घेतो आणि मॅरेज प्रिपरेशना वेळेला ये टॉपिक ये, ये देत म्हणून सक्कड विवरण दिल्या वेळ तांनी मला एक जबाब दिली फादर तुम्ही इतले शिकतात गे शिबिरा वेळार कियाक तांका ते आयकून एक आजा बोगलं इतल्या विषयात गरजेचे विषय शिकत मस्त बोटी भाग घेतलेल्या तरणाट्यांक युवा जनांक ह्या विषयात माहित अस आणि त्या येता आसतना मोन नसताना थोडे बेचे असा पण आम्ही जैते विषय सांगतो आता सुरवेर काजार काजाराक एक बरी बुन्याद घालून मुखार वसाची त्या विषया सुरवि आमी प्रस्तावांना आमी आम्ही देतो आणि लागून तीन हांव तांकां तांसार तूं लग्न जावंक तु एक सारखी बुन्याद घाल्या गे सारख्या बुन्यादे तुजें जीवित बांधून हाडटा गे या तीन सवाला पैकी एक तुका काजू जावची आशा आसा गे मोन आसा गे मुस्तुबटी हेका लागून दुसऱ्यांच्या दुसऱ्यांनी सांगला आवय बायांनी सांगलां ताका लाून काजू अशें असे सभासंगती आसा तुका मोन आसा गे पहिले दुसरे काजारी जिवितची जबाबदारी वाहूक तू सांगताय गे काजारी जिवीत एक जबाबदारी जे एक पटी मोरा पर्यंत मोरापर्यंत दोरूक असा त्याकरून ही जबाबदारी व्हावंक शकताय की आनी तिसरें काजो जावंक तिसरे काजं काजो जावंक येताना उद्देश कितें मतीत आसा कित्याक ती काजो जोचे आतां थोडे हांव फनत मोगार आसल्यांक आतां इतलीं वर्सां मोग केलाय मरता म्हणसर मोग कर नंतर येत न्ही काजार कित्याक जोचे जर तर तुमी काजो जावंक चिंतलां जाल्यार कित्या खातीर काजो जावंक काजू हो पयलो विशय आमी देऊचे दुसरें काजार म्हळ्यार कितें काजार म्हणजे किती प्रत्येक जण खातोलीक काजार म्हणजे किंवा मस्तबडी काजं जसरलात काजार म्हण किती म्हणलं गोत्तो ना आणि त्यातून सुरवे काजार म्हण किती आणि काजारेक साखरा मेंत त्या विषयांना सभासंगती आम्ही शिकयता सुरवेलो एक घंटो त्याच्या उपांत आणि विषय असा काजाराची वा वॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर ए वॅलीड कॅथलीक मॅरेज आता हे समजाले ज्यार व विषय समजा जर एक का जरा पहिल्यांत एक बरेकन तयार हे करू आणि त्या मुखार वचं सली जाता कहल्यपूर्ण सक्ती गरजेचं खची गमन गेजे खोनचि एकमेकांटून गेजे या विषयांत समजाले जर फुडे सम सुलाभ जाता त्याच्या एक विषय असा सायकॉलॉजी ऑफ मेल अँड फिमेल एकमेका विषयांत जाणा जाऊचे आता पहिले हावे मुशया जाईजे मस्तपटी ते कळत ना आणि त्याच्या उपरांत एका नवऱ्यान वकले विषयान एका दादल्यान स्त्रिये विशयान स्त्रियेन दादल्या विषयात समजून घेई हे जिवितान जे खासदारी जिवितात एकामेका सुदारसून एकमेकां आनी ताका आणि गरज गज त्या त्याप्रमाणे जिवक सली जाता था, आणि तो विषयचेरी आम्ही उलोवप मांडण करता ताज्या उपरांत जबाबदारी आवय जावन भुरग्या बाळांची कशी जतन करची कशें तांकां वागोवचें एक स्त्री गर्भ्यस्त जाल्ल्या त्या घड्येता तांची दोगांयची कितें जबाबदारी आणि भरगे जलमल्या उपरांत त्या वागोवच्या विषयान कितें त्या विषयात उप मांडण करता आणि एक विषय जावन आसा कम्युनिकेशन बिट्विन द व्हंकले वकले नवऱ्यामध्ये संवाद संपर्क जर तर ते ना म्हणजे का जरी जिवितच तर ना एकमेकांमध्ये कशें फुडें जिवं आतां आता सयकॉलॉजीप्रमाणे दादल्यांनी उलोवचें उणे स्त्रियांनी उलोवचें इल्लेशें सड आता दादले उणे उलयतात म्हणून स्त्रियेन उने उलोवं उणं केल्यावर काजार जीवित समासे सोडतात त्यादून एकामेका बरो संवाद संपर्क बांधून आढी जाई आणि पहिल्या दिसून निमाणो विषय जन असा तयार तयारे लग्न जिविताक अतमिक कसली त्या करून आमी उलयता दुसऱ्या दिसा सकाळी पहिले कुमसारां तयार तयारा आदल्या दिसा तयात कशे कुमसार जाऊचे एक बरी तयार दुसऱ्या दिसा पहिले कुमसार जाऊन तांगे एक अवकाश करून देतात मस्त वर्षां जन कुमसार जाई हे तरणाटे काही पहिल्या कुमगाराक वा क्रिस्मा वेळार कोमगार जाल्ले निमाणे कोण ना त्याच्या उपरांत कुम कुमसार कुम जाल्ले नान तांगे एक अवकाश करून देतो त्याच्या उपरांत मिसचे बलिदान मिसच्या बलिदान वेळ आणि विषय आम्ही उलयत सां जु हा पावलं दुसऱ्यानं एका एक शिकवणे सांगितले असा जर तर काजारी जोडी तीन मेजां प्रामाणीकपणान चलता जाल्यार तांचे काजारी जिवीत यशस्वी जाता म्हणून आता तीन मेजा म्हळ्यार एक यवकारीच ते मेज खंचे जोडे सुख नसताना मिसचे बलिदान पेटिता बघिदा जाता दुसरें जेवणाचे मेज ख जोडे दिसाक एक जवान त्या मेजाबरोबर बसून जेवता वेळ करशिता ते आणि तिसरे तांनी नितचे ते खटले वा बेडरूम ते दोघांक मात्र सीमित आणि जर तर त्या तीन जाग्याचेर ती प्रमाणिकपणा जी जाल्यार जायचं लग्न जिवीत बरें कर मुखार वेता आनी एक विषयी असा काजारी जिवितात लैंगिकपण सर दाखतेर येतात आणि त्या विषयाचे उलोवप मांडान करता सभा सभासंगती कुडी विशांत जाऊ पोर आणि इतर संगती विशांत तांणी कसे लग्न जिवीत बरे जिवयेत या विशयांत तांकां समजूंक प्रयत्न करतो आजकाल किती म्हळ्यार इंटरनेट असा वा असा विविध माध्यमां मुखार मस्त संगती पळयता हांव आणि थोडेपणी थोडेपणे काजारी जोड्यांनी चिंचे काय म्हळ्यार आम्ही पळले पुरो सारकें आणि तेंत काजारी जिवितात आशेले ज्यावर त्याप्रमाणे जिव आशेले जाल्यार हका लागून मस्तपणे काजारी जीवित पिड्ड्यार जे सनवेश असा त्या या विषयाने एक जगती समजून घेऊन मुखार गेले जाल्यार त्यांचे जीवित बरें जाता आणि एक विषय यासा शिबिरावेळेस फायनान्स आर्थिक आता कशी तांणी बरेंगेन काम कर दोगांयनी आतां काम करता जाल्यार कशें एक काम एक चे, तानी कर एक काजारी जीवित बरेंगेण जियोचे तांनी जोडुल् पैसे कशें दोगांयनी उपयोग करचे कशें सेव्ह करचे थोडे उरोवणी करीचे या विषया सबार समती त्यांच्या लागे उलता त्यामारी पाते तयार करून कुमो करता आणि निमाणो शिबिरचा विषय जावन आसा नैसर्गिक कुटुंब विधान नॅचरल फॅमिली प्लॅनिंग कथोलीक पोबी सभा सक्कड आर्टिफिशल मिन्स ऑफ बर्थ ताचे विरोध आणि नॅचरल फॅमिली प्लॅनिंग या विशयान आमकां समजून दि शिकयता आणि खाजारी जिवितांत ते कशें फालचें आणि कशें खाजारी जीवित सोबीत अशें या म्हाका समजूनही दि दोन हजार एकोणीस इसवेंत ऑक्टोबरच्या एक ती तारखेर हांव गोवा व्हलंगणी गेल्लो नॅशनल आनी आणि सर पाद्राप असली सिस्टर असली मस्त जोडी असली आणि एक गोवा तावन आयिल्लें चाळीस वर्षांचे लग्न जिवीत जियेल्यानंतर आणि तांका मुखार आपले त्यांच्या लग्ना जीवित असो अणभव वाटून घेऊच्या खाती ती काजारी स्त्री आयली मस्तूल बरे कर त्याच्या उपरांत दादलो आयलो दादलो मुखार उलयतना ताच्या दोळ्यांत जाऊन इतली दुखावळली रोडलो तोंड उकते कर आणि म्हणालो काजा जावन सुरविली तेरा वर्सां मला नैसर्गिक कुटमा विधानाविषयी काहीत कळीत ना तल्ले आणि मुन्दर्सून एक वाक्य म्हणालो सुरविली तेरा वर्सां म्हज्या बायलेक हांवें यूज केले म्हणालो पण एक पटी नैसर्गिक कुटुंब विधान विशयान सोमले म्हाका त्याच्या उपरांत तूज ना आणि तसो मोग केलो आणि मोगान आमचे लग्न जिवीत उपरांत आमी बांदून हाडले आणि आता साळीस वर्सां सोमतात म्हणलं त्यादेकरून व विषयी आमच्या जोड्यांक तयार करू आणि कशें एकामेकाक कुडीक मान दिवस आणि कुडीच्या घे चड त्या मनशापणाक मनशाक कसो गौरव दिवसो त्या विषयांत शिकयतात आणि निमाणे हे पूर विषय झाले उपरांत अखेर करच्या पहिले शिबीर हांव थोडे प्रॅक्टिकल आता शिबीर झाले मुखार तांणी कितें करूंक आसा थोडे संगती हांव वांटून घेता खंच्या पूर संगी सडीत गामान दिसे आणि थोडे दोन दिसांनी किती शिकलं ताचो सारांश थोडं दित आणि तसेंत अखेर करच्या पुढे आमच्या सांस्कृतीविषयी रोसाचें कार्य जाय जें आमचे सांस्कृती म्हळ्यार कितें ताच्या उपरांत लग्नाच्या दिसा कितें पुरो तयार करीत पाहिजे क कंच्या संगती गा मांदीचे त्या विषयाने इलेक्शन तयार आहे का ना दोन दिवसांचे शिबिर अखेर जाता बो अपूर्व आहे ना अखेर जाता हे दोन दिवसांचे एक काल एक टाईट प्रोग्राम आणि मस्त विषय असतात पण हे विषय आता हांवें तुवें ये विवर्स येताना म्हाका बघलें की हे सक्कड विशय ह्या जाग्याक कले हे डील करूंक जावचे नात पूण हेर संपन्मूळ व्यक्ती कसले मोदे एक दाखतेर म्हूण तुवें सांगलें हय आमच्या या लग्नापूर्वी शिक्षणांक तरबेद दिवच्या एक पंगडत सभा आमच्याला आणि तो पाद्रापी असा लायिका असतात आणि सांगल्या प्रमाणे धाकतरी सभा जणांसात विविध विषयांचे समजून देऊन आम्हाला घुमोक आता काजार म्हणजे की ते साक्रामेन लग्नेक साखरमेन त्या विषयान आम्ही पाद्रापणे उल ते जोगते ताज्या उपरांत पोवीस सभेचे कानून लो प्रकार आणि तसेच सिव्हिल प्रकार संगती संती जावं जाऊ ह्या विशयान ती पाद्रापद उलयता ताजे उपरांतले विषयी आता जावं बरो सायकोलॉजी ऑफ मेल अँड फिमेल त्या ती एक काजारी जोडे येता ती उलयतात आनी तसेच उलयना तांच्या काजारी जिविताचो असं अनभोगी वांटून घेता ती कशी जियेल्यात तच्या उपरात आता जबाबदारी बरी आवय बपूर्वी जे आता त्या विषयाचे उलयतना काजन भरगी असून भुरग्यांक वड कर फुडार दिल्ली तिंत मानेस्त मानेस्तीन येऊन तिन्स उलयतात त्याच्या आत्मीक तयार म्हणता असताना आम्ही उलयता आता लैंगिक पोनिशा म्हणता असताना दाखतेर येतात कित्याक त्या विषयांत उलोवंक ते जोग ते व्यक्तीक आता फायनान्सा विषयान उलयना एक तर जोडे वावर करतात दोगांय सांगतात जिवन आसात एक बरें सोबीत जिवीत बांदून मारतात अली एक दोन तीन जोडी आता त्या विषयान उलोवंक ती येतात आणि तसेच नैसर्गिक कुटुंबा विधाना विषया उलयना सभार सोस्पस्थन असतात प्रत्येक जाऊन या दिसांनी एक दाक्तर जोडे येत आणि ती आम्हाला कुमो करण असतात दाक्तेर न ते गायनॉकॉलॉजिस्ट दाक्त्यान आणि देखून ती या वकला लागी थोडा वेळ उलयना जायत्यो संत ते त्यांना समजयता आणि आपणाची आपणची गरज आसा जाल्यार म्हाका फोन करीत का हांव कुमो करूंक तयार आसा किती समस्या जाल्यार म्हजे कडेन उलयत असे शिबीर जाताना वा एक एक टॉक मुग्ध असताना थोडा वेळ फ्री टाइम असताना रिसोर्स पर्सन वा संपनूल व्यक्ती थंती असतात ही शिबिर आरती त्यांच्याकडे वसुनी उलयतात त्यांचे थोडे समस्या घे जातात त्यांच्या इत्य जाता व वो एक आपुर्बेचा अवकाश तां आता शिबिराक येताना या चलयेचं मनोभव एक वेगळंस असतो शिबिर झाल्या उपरांत तो मनोभव कसं असता आम्ही येदोळ सांगल्याप्रमाणे आता शिबीर सुरवात करताना एक सवाल विसारचे कितली जणां या शिबिरात बऱ्या मनात संतोषांत आत गेला घेऊन थोड्यो पटी थोडी आत वयर घालतात पात्रा बबे जर जाता पळयतात पळतात म्हणल्या निबां पण थोड्या पटी सिन्सियरली एक चारही आत वैर वसन आता एक कितें म्हणा शिबिराक येताना कोणी बऱ्या मनात येनात एक वा दोन जोडी बऱ्या मनान आयल्या ना पूण सर्ताव येऊचे किती म्हणा सर्टिफिकेटच्या मोगान आता आम्ही शिबीर कंडक्ट करून सर्टिफिकेट दिना जाल्यार तो पात्र विगार त्यांच्या रेस्पेर करना त्या देखून येऊचे त्या सर्टिफिकेटच्या मोगान एक दुसरं मस्तजनाक शिबीर कितें म्हणल्यार कळीत ना आज म्हाका मस्त संतोष हांगा बसून या आनी तुमी एक असले कार्यक्रम मांडून हाडला आणि प्रसार जाताना जाणां युवा जाणां जर तर पळीतीत जाल्यार तांचो तो मनोभाव एक बदलतो आणि शिबिरात या थोडी सांग आम्ही समजून घेया त्या मारी पात आमच्या मुकल्या लग्न जिविताक एक तयार करी करले तांगा बोगतले म्हणलं म्हाका भोगता फादर त्या दे अवकाश तुम्ही करून देव तुमकं करू म्हणता पण सांगल्या प्रमाणे शिबिराक येताना हे कित्याक हे कसं झाले हे का आले म्हले मस्त सावान आसतात मस्त कष्टांनी म्हल्याप्र शिबिराक येतात पण दोन दिस बसल्या उपरांत बसून आयकल्या आता दोन दिस बसचे म्हणजे तितले सुलाभचे न्ही पण हे कस्तानी दोन दीस बसल्या उपरांत फाटी येताना आम्ही दुसऱ्या दिसा दनपरा उपरांत एक इवॅल्युएशन मावले मापान फॉर्मून तांकां भरती करच्या खातीर आनी ती भरती करतात जाय म्हज्या ऑफिसांत आसात आमी दौरल्यात तातूंत भरती केल्याप्रमाणे नीन पॉइंट नायन पर्सेंट शिबीर आरतीत बरं येले शिबीर बरें झाले इतले समजोंक आसा म्हणून कळीत ना इतले विषयी आमच्या लग्ना आमच्या लग्न जिविताक तयार करू असं म्हणून कळीत नातले व एक अवकाश दिला तुमका देव बरे करू आणि सबारांनी आणि बरोवचे असा पद शिबीर बरें झाले लग्न झाल्या उपरांत आक असलींत शिबीर मानून हाडा त्या पात आमच्या लग्ना जिविताक उपकार ते उपकारतेले आमकां आदार जातले असे मस्त जाणांनी म्हणलें असा असे म्हणून म्हाका एक आस येता हांव सांगू आश येता एक तरणाटो ताका तीस आणि वर्सांची प्राय एक दीस हांव ऑफिसाक वेतना फोनार मुफिसातल्या क्लार्काकडे उवल ताने फोन काढले मला दिले फक्त तुम्ही उलया म्हणून हा उलताना तो म्हणालो मला मोहत्तर वर्सां शिबिराक येऊन बसा जे ते म्हणालो ते हा उलले वय शिबिराक ये जे आयल्या पर्यंत बसा जे ते दुसरी वाट ना नाही मला तितले पेशन ना दोन दिस बसून ऐकू जे ते तुझे प्रॉब्लेम म्हणजे नाही म्हणजे मुझे काम शिबिराक का आयल्यांक तयार करचे आणि तांक धाडचे नाही हे कंपलसरी घेऊन आलो ते हा सांगले सगळ्या पोवी सभेंत हे कंपलसरी हे मॅन्डेटरी असा ते देखून ये जेत नाही हा येजेत घेऊन तुला हेजेत तग ये म्हणताना तुक येऊ वी घराकडे वसून उलय पण आयल्यावर तयार ऐकून हा सर्टिफिकेट देऊची आणि तरणाटो इंग्लिश एक बॅचाक एक आई फर्स्ट टॉक झाल्या उपरात ब्रेकफास्ट सोडला जे ला, मुी म्हणलं फादर तो फोन केला म्हणून ते एक तरणाट्याची त्या अपूर्वाची संगत म्हणून ओळख हल्ली आणि फादर फर्स्ट टॉक बरो झाला फादर हा बसता म्हणलं आणि त्याच्या उपरांत सगळं दीस सोनवार तो बसलो आणि सांजेर घरायच्या पहिले म्हाका मेळ्ळो आणि म्हणालो फादर शिबीर नाही झालं बरे फाल्यां येता म्हणालो आणि दुसरे दिसा आई आयतारा आय सगळो दीस बसलो आणि सांजेर म्हाका एक म्हणालो फादर शिबीर इतं बरं झाले तुम्ही बरे उलयतात म्हज्या रेस्टरात येवन तुम्ही तेका शर्माव सांगाचे म्हणून मग हांव गेल् ताज्या रेस्टरात शर्माव सांगलो पण आणि एक ताणे फिरगेच्या पिरगेच्या सांगिल्लें सांगितले येताना ताज्या त्या मतीत नसेल आणि त्याच्या वकलेक ताणे सांगिले गाई तू हे बरेंगाण हांव बरें बरे न्हिदता म्हणून पूण शिबीर जावन पाटींग गेल्या उपरांत ताज्या विगारा लागीं तो म्हणाल गाई फादा ते निध लागिल्ला वेळ हांवें बरें बरेंगा दोन दीस आयकलां बरें जालें फादर मस्त शेंग ती शिकलो म्हणून त्या देखून येता असताना तसं मनोभाव असता मस्तजनाकडे पण पटी येताना मस्तजणांचा मनोभाव बदलला आणि एक समाजाचं नवार्दी तरणाटो बऱ्या उंचल्या स्थानार असा म्हाका पोरो थोड्या दिसा पहिला आई म्हाका म्हणालो फादर इतलें बरे शिबीर आसा इतले बरे विषय आसात कित्याक आमच्या समाजाने त्या विषयान तर बरे उलना नेगेटिव्ह उलय की म्हले आणि त्या खंडीत खंडित फादर तुम्ही एक असले प्रोग्राम असा केले कार्यक्रम असा केले त्या मरे पात्र संदेश दिवचे तुमक आता मस्त जण आता आईले सडता नाईन्टी नाईन पॉइंट किती तुम्ही सांगले पॉझिटिव्ह जाऊन पॉझिटिव्ह मनोभावन तृप्तेने फाटी येतात त्यांच्या गजाली जिवितात एक बरी सुरवात तांकां मेळ्ळ्या म्हणल्या त्या एका बरवशान हाच्या सांगित वरवीं आमची सैरीक सुकली म्हणजे एक दुरसणं आयकोक मेळ्ळा होय आता एक मतीत दोवरू शिबिर जाल्ल्या कोडले काजार जायचे तुमन ना आता काजाराची तारीख आम्ही निग निघंट केल्या आम्ही फिक्स केल्या जाऊन आमी आम्ही शिबिरा शिबिरावेळेला एक विषय सांगचे आता उदाहरण सांगचे जाल्यार आता एप्रिलाच्या एका तारखेर एकल्याचे काजार झाल्यात दहा वरार मीस मीस साडे धा वर रेस्पेऱ्याची रीत येतात आता रेस्पेराची रीत सुरू करताना तो रेस्पेर कसो पाद्राब तीन सवाला विसरता आणि सुरु साबार स्वंत कशयेन आणि सगळ्या मनान लग्न जंग आई लायगी आता एक कितें म्हणजे अरे एका तरणाट्याने समजाचे त्या पर्यंत ताका चिंतूंक निर्धार करू अवकाश आसा मीस सुरू जाला मीस सुरू झाल्या वन्ना आलतारी मुखार भास दिवच्या पहिले त्या पर्यंत म्हजी एक अपेक्षा कितें म्हळ्यार काजार जावन मोर्चा बदलाक तो साकारम्या जावन मोर्चा बदलाक त्याच्या पहिले तर चिंचे बरं पाप आता हांवें दोळ सांगल्या सांगल्याप्रमाणे स महिने पहिले हें शिबीर ताचो उद्देश कितें एक पटी शिबीर जाल्यार उपरांत चिंतूंक अवकाश आसा आम्ही वीस सल्लो व नवरो सारखं असा गे हे वंकल सारके असा गे हट्टे मुकले सगळे जिवीत जी येूक अवकाश आता आणि चिंतल्या उपरात एक जगतो निर्धार करू आणि त्या मारी बसू त्या देऊ चिंतीनं का दोतोने आईल्या खाजा काजाराचे जे म्हणून की आईल्या उपरांत एक चिंतू अवकाश आणि जर जर तर एक सैरीक सुकल्या मुल्या फुडाराकत मुखले जिवीताकत आणि त्या मारीपात त्यांचे जिवीत आणि एक सैरीक आनी आणि सांगत खंडीत बरें जाते आणि एक बरो बरें जिवीत त्यांना जीवन कुठं बांधून सकल्यांत सकतेले म्हणले माझ्या पाती होय प्री नपशल एनक्वायरी म्हणली असा काजर जाऊनच्या पहिले विमर्सोर्स हा विशयान कितें सांगतात आता आम्ही दोन दिवसांचे शिबीर लग्नापूर्वी शिबीर कंडक्ट करता आसा करता त्याच्या उपरात वैयक्तिक दरां नवऱ्यानं त्याच्या फिरगजीच्या विघाराकडे वकलेन त्याच्या फिरगर्जीच्या विघाराकडे काजारा पहिले कोर्सो एक विचार एक फॉर्म आसा ते भरती करू वसोंक आसा आणि तो आता शिबिरावेळेला कोणाय लागीं उलोवंक जायना उरतं मस्त जन असतात आम्ही जराल तरान सर काजरा काजरा एक का, एक का, तर पण हंगासर या काजरापासून काजरा पहिले कसं विचार तो वळू एका एका शिबिरार्थी वा एका काजार जाता तरणाट्याक तरणाट्या विगारा लागी त्या या जगा लागी वैयक्तिक तर उलावक अवकाश असा आणि त्यामरी पात कितेही समस्या असा ज्यावर ताई मतीत घुसपोट गोंधळ असा जाल्यार त्याच्या विगारा लागी वैयक्तिक तर उलवंक वा आणि सडी तरान समजून घेऊ ग आणि त्यामरी पात त्या लग्न जिविताक एक बरी तयार एक अवकाश ह्या एका याच जगाने एक पवित्र मिसां, हे पवित्र कार्य त्या वो वेळ तांकां दिवंसो तो पवित्र एका ह्या जाग्यांनी पवित्रपणान करसी जाय तो दिवस जावंक पुरो एक घंटो वताचे की सड कितलो वेळ कर्सीतात आता त्या वेळार वैयक्तीक तरान आनी केल्लेचें सडी तो समजोवंक तांच्या मोतीन कितें आता तें जाण जावंक आनी तांकां एक झोप तें मार्गदर्शन दिवून त्या मरे पात तांच्या मुकल्या जिविताक एक तयार आय करचें वो आनी एक अवकासो निमाण अवकाश म्हण येत तोय बरो करून उपाय करी जाय म्हणल्यार म्हजी आशा जावनच हय आतां काजार जावंच्या पयलें थोकलेन आनी न्हवऱ्यान जाता तितले ओपन असूंक जाय जाता तितले तांचे ते जे की तांचे वैयक्तीक विशय खंयचेय जावं दित जावंक पुरो तांचे पिडे विशयान जावंक पुरो तांच्या कामा विशयान पुरो सांबाळा जावंक विशयान जावंक पुरो हाच्या विशयान जाता इतले मुक्त जावन ओपन जावन उलय जे ते एकामेका तिळसी जे म्हण एक आसा हाका तुमी कितें म्हणटात वय आता शिबिरा वेळार वॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर अ वॅलीड कॅथलीक मॅरेज एक बऱ्या काजाराचे लक्षण आणि त्या विषयाचे पाद्राप उलो मंडन करता असताना सभासंगती तांकां समजयता काजरा पहिले बसून वडली माहिती काणयो बदलाक वा नाका जाल्ल्यो काणयो उलोवच्या बदलाक आपणा विशांत आणि एकल्याक सांगायचे आणि एकल्या विशांत ती समजून घेऊचे हे गरजेचे आणि प्रत्येक जण तुम्ही सांगल्याप्रमाणे फादर कसली पिढा आसा जाल्यार किती समस्या असा जाल्यार या विषयात कितली शिकाप कितली प्रायी ते आसा तसे सांगायचे ना काल जाता काज जाल्या उपरांत आज त्या फाल्या विषयान आनी आणि उपरांत हाका लागून मस्त काजदारां ह्या दिसांनी मोडुल्ली असतात थोडी बोडी मानसिक तर कष्टवची आसात थंय बिरमत आसा आमक समजता ती त्यांची सोगणी ती एक पिडा तसली पिढा असा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आसा आणि प्रत्येक दोन ह्या हांवें पळयलें डिप्रेशन आता असले समस्या असलेल्याने काजारां सांगलें सांगले आणि एकल्यान ओपन काजार झाले ओळखोन काजार झाले समस्या फाल्या वय आमी नाई पयलें पहिले सांगितले स्विकार स्वीकार म्हाका आणि तो हळू एकमेकां सांगता जिवंक सली जात आता लिपोवन दवरलें जाल्यार फाल्यां काजार जाल्या उपरांत हे उडा हे कळले जाल्यार आणि हाका लागून मस्त बी मस्त काजारां मरतात ते सुके उक्त्यान उलोवचें उलोवचे उकत्यानं सांगचे आणि काजारी जिवीत उकते उकतेपणाचे जिवित थंसर काही सिक्रेट लिपवून दोरचे म्हले ना त्या विषयान दिले समजोवचे बरं आणि सांगायचे एक दुसरे आणि एक थोडे पटी एक चिंता बसता काजारी काजार जाऊयाच्या पहिले वैयक्तिक संबंध कोणाला असले ज्या कुडीसो संबंध असल्या विषयानं सांगाचे गे या विषयान ते उलयचे गे म्हणून आता थोडे फटी आम्ही म्हणचे उल बरे सांगल्यार बरे आम्ही म्हणता समाजेत पण एक की हिंग म्हणाऱ्या हा मस्तपडी कौन्सलिंगा वेळात ऐक आता एक साल्यान वा चलियन साल साल उक्त्यान मला पहिले आणि एकल्या लागी इष्टगत असली त्याच्या सांगतो कुडीसो सम्मान असलो हे सांगले जात थोडे पटी काल जाता आणि आणि एकल्याच्या मोतीक एक किडो घालल्यापरी जाता कापरात काही एका त्या साल्यान वा चलेन साल साल एक सूक केली जर त्याच्या नवऱ्यान व ओकले चिंचे असा आता कोणाकटो समान दाखव ना आता कोण येत आणि थोडे पट्टी तेंथ मती एक किडो घाला आणि तो किडो मोतीन घुंवून खाऊन तासता आणि ताून थोडेफडी काजारी जिवित पिड्ड्यार जे कष्टांचे जवचे कित या विषयांत कितले सांगायचे कितले सांगू नजो म्हले ते तांणी तर चिंतचे बरे आणि निर्धार करचे बरेही म्हले मजी जावन आसा कित्याक म्हळ्यार हाका लागून काजारी जो मोडवजो सडोवणे जो आणि मस्तबडी तशें घडले असा त्या लागून या विषयान इलीशी सत्राय घेतल्यार बरे म्हणलें आणि हाका एक जगते वाट कितें म्हळ्यार तरणाट्यांनी समजून घेऊचे मरे ह्या सांगितले जरा पहिले कोणा पाड इश्टागात दोरचे पाड संबंध दोरचे आणि हाका लागून मुकले जीवित कितले कष्टांचे जाता ते समजून या संगतीत जाऊन तर पयस रावले जे मस्त बरे कोण ना म्हणजे सैरिकाच्या मला आयुष्यात किती संगीत घे तुम्हाला आता आईच्या या काळार आमच्या प्रत्येक एक सैरीक जोचे वा सैरीक घट जाऊचे ते कष्टांचे झालं किती म्हळ्यार एक चिंताप असा आमच्या समाजात चेडवां नांत। भुरग्यो नात चलयो न एक चिंतापास पण म्हणजे वैयक्तिक चिंता म्हळ्यार वा फाटल्या वर्सांच्या माझ्या केंद्र दाप्तरात वावर केल्या उपांत आमच्या म्हणजे आमच्याही सैरीक सैरीकेस दापतार आसा आम्ही सैरीक करून कुमो करता पण एक कितें म्हळ्यार ही दप्तरात येऊन साबार चलया भुरग्यांनी रिजिस्ट्रेशन केला त्यांची प्रॉफाईल असतात पण एक प्रॉब्लेम किती म्हणजे सले चले मस्तूजन ग्रॅज्युएशन आणि त्याच्या सकल शिकल्यात पण हलयो शिकवणच केल्या पोस्ट ग्रॅज्युएशन डबल त्रिबल प्री एच डी केली मस्तजानी आसात आणि या चलयांकल्ले चले एक चिंता असा आणि असल्या परिस्थितींत आजकाल माल्यासोय पात्र एक वर्त जाऊन असा एक सैरीक एक सैरीक दाखोवन दिवचे ती घट्ट कुमो करचे हा तांकां मान बागयता माल्याक मालिनेक तांची वावर तांची सेवा गरजेची जन असा जाऊ बरो या तांच्या सेवेक ते सांभाळ असा काण घेता ते खाण घेता ते तांकां सोडले पण एक जोगतो खाण गेल्यार बरं म्हणजे एक चिंता आसा पूण एक आम्ही म्हणचे काजू जांगवेच्या चल्या एक काली माल्यान वा दाखोवन दिलां दिला आणि बरें चेडूं चिडूं म्हणलां तितल्याकडे अंदोन मुखार वेचे ते सारखे नाही तरी करून त्या चल्या विषयान चलये विषयान इले समजून घेऊचे त्याच्या फाटल्या जिविता विषयान इल समजून घेऊचे आणि आपणे मौन घट करचे दृढ निर्धार करच आणि फुडे वेचे गरजेचे त्यादे खास काजल्या उपरांत माल्याक आणि मालीन एक दुरसांच्या बदलाक ओ तांनी म्हाका सांगू ना तांनी लिपवून दौरल्या मनशा बदला जबाबदारी आम असा आम्ही पहिलेच समजून घेऊचे गरजेचे म्हणून आता सैरिकेच्या मल्यावरी जाऊन दी आणि कुटुंबांच्या कुटुंब सांगाता मेळून तो ही सर्था एक सैरीक गट जाता सैरीक गट करची म्हणजे एक संस्कृती आमच्या आमच्या थं सैरीक गट जाल्या उपरात काजार कदाळा लग्न कदाळा जे आता दोन संगती एक मोगार पडून काजेला मोगार पडून काजू जाते सबार वर्सांची ओळख असा सबार वर्षांचे परिचय असा आणि त्या देखून तांनी केदाळे काजू जी मुखार गेल्यावर काही समस्या ना कित्याक आता त्या देखून आमच्या मंगळूर डिएसीत एक नियम असा की ते म्हणाऱ्या एक पटी सैरीक गट जाऊन काजारा का काजारास दिसाक तीन म्हयन्याचो एक गॅप असे एक अवधी असा जे ही कित्याक म्हळ्यार त्या अवधे वेळार एकमेकां समजून का घेऊ एकामेशा जाणा जाऊ एक अवकाश असता ना थोडे फटी अर्जंटा जमचे काजारं असतात काज झाल्या उपरांत समस्या उपरांत ओ हो इल्लेशें वेळ का गेलो जर इिंतले जेल समजाले जेल मनसे आसात असतात काजं झाल्या उपरातस सोरलो वय त्या देखून आमसरच्या बदलाक वेळ इळ सो बरो आणि त्या देखून आमच्या बंगळूरशी आवधी असा त्या थोडेफडी आमच्या देशाच्या वडिलांक भाऊ जाऊन बरो आणि कोणीही आवधी निर्णय केल्या तांकां दुसोनशे असा हे तीन महिन्या आमकां बेगीन आमका आमकां वेळ ना अवकाश करून दिला बरं आमकां घालपा जावन आयला मात एकच महिन्याची रजा एका महिन्या भितर सैरी घर जायचे रोज करार जायचे रोज जायचे खाज जायचे पण हे वही आमकमत त्यांची बघ ना तांचे कष्ट पूर्ण फाल्या कोणा कष्ट फाल्या कोण रडता तेत तर रडत त्या देऊन व एक अवकाश निर्णय केले अवधी गरजेचे या विषयान समजून घेऊचे आणि स्वीकार करचे गरजेचे म्हणजे समजवचे बरं तंतु दोन दिस त्या शिबिरात तुम्ही स्पिरिच्युअल प्रिपेरेशनात्मिक तयार आहे की ताच्या विषयान ती शिकवण देतात तर ही शे सैरीक घट ज उपरात या अवुधीमध्ये तीन Uh, या काजाराच्या पहिले स्पिरिच्युअल प्रिपेरेशन कितले जा आता कितल्या करतात आता त्या किती गे म्हणजे आता जो बापसाईब पापा फ्रान्सीस म्हणतात मॅरेज इज नॉट वन डे सेलेब्रेशन मॅरेज इज ए लायफ लाँग सेलेब्रेशन पण आजकाल आमच्या किती झालं गे म्हळ्यार आमच्या मस्त युवा युवकांक खास काजार म्हळ्यार एका दिस असो सांभ्राम आता काजाराच्या दिसा कितले जायचे कितले कलें जेवण जायचे खचे हॉल जायचे कोलो साडो जायचे वा कसलं गाऊन जायचे आणि कितें जायचे त्या विषयान मस्तू चिंता आणि त्या विषयान त सगळी तयार चालतं पूण मस्त मस्तुबटी काजार काजाराच्या दिसा आम्ही का म्हणचे शिबिरा वेळार नीज काजार प्रारंभ जे दाळा तू हॉलातून त्या दिसा बाहेर आनी आणि घरा घराबशी मेटा घारतय तुज्या जिविताचे नीज काजार प्रारंभ त्या वेळा जांबरोबर सांजे तीन वरार म्हणचे त्यावेळेला तुझ्या जिवितचे नीज काजार प्रारंभ आता त्या नीज काजाराक एका पाक्या भीत रिखतात एका पाक्या भीत जीव घेतात आता त्या नीज काजारा कसली तयारी केल्या आणि प्रत्येक जण त्या मुकल्या जिविताक अत्मिक तयार कितें केल्या या विषयान समजूचे मुस्तबोटी आमच्या युवा त्या विषयांत गामान ना आमच्या बाईल्या आडंबराक वा बैला संभ्रमाक आम्ही सडीत गामान देतात येस्तबोटी गाम आम्ही समजा जाय की काजारी जिवीत उरचे खाली मुजेकडे आस्त बोदीक पैसे भांगार शिकाप सबायी आसल्या वरवीं हें गरजेचें नामन पूण ताचे सांगता म्हजो आनी म्हज्या देवाचो संबंध कितलो बरो आसा जर तर आमी म्हणजे मूजो आनी म्हज्या देवा मदलो संबंध बरो आसा जाल्यार वंकले आणि नवऱ्या मधला संबंध तो बरो जाता आणि बरो उरता आणि एक बरे लग्न जीवित जाता चली जातात त्या वेळार त्यांनी मस्त तयार तयारे आत्मिक देऊीक तांकां ता, एक तयार करचे ते गरजेचे या शिबिरा वेळात मागण्या विषयांत कुमसारा विश्यात आम्ही जायते समजयता शिकत आणि आणि त्या तांकां मुकल्या जिविताक एक आत्मिक तयार करूंक आम्ही तांकां कुमो करता थोडे दिस पहिले एक सली चली म्हाका बरें लागलें आवय त्या विशान अत्मिक त्यार विशान इतलें घम अनतिने दिल्लें अनि प्रत्येक जाउनों त्या जाउंगेच्या जावियाक आणि धुवयक। तांनी एक रितीर तीन दिस आशा आसा केली आणि त्या मारी पात अतमीक ताराण तयार आयकन तो लग्न असं साखरमेंट सोडूक तयार आयकले जर तर हे असले चिंताप काजारा पहिले एक रितीर करीत जाग्यावरून एक रितीर करचे थोडे वेळ करसून जे अत्मिक तारेन तयार जाऊन मुखार वेचे ते काही एक बरे कोण आता आमच्या वर्दी पहिले वा फायनल प्रोफेशना पहिले पद्रापांगी पद्राप अंग सिस्ट्रान जातेल्यांक एक रितीर असा तसेच या जोड्यांनी असली एक अथमिक तयार आयकन फुडे गेले जे खंडित आशीर्वाद असं शिवर त्यांचे पडतलो आणि मुखले जे जिवीत करताना एक बरे मॅट काढला म्हणलं अनुभव त्यांना जातो म्हणलं म्हणजे बघ ना सलिहाची आता काजा जाऊनच्या पहिले सलिहा थं एक निरीक्षा असता एक्स एक्सपेक्टेशन सलिह थं असता आता तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही असे काल समालोचन करताना काउन्सलिंग करताना जाऊन पुरं असे ओपन उलयताना त्यांच्या सांगता तांचे थं असची एक्सपेक्टेशन्स कसली आता आम्ही पत्रांनी पळता hmm. वा विविध माध्यमांनी पळयत सोयरीक जालम्स असा आता ते वाचले जे मस्त बटी कसली सैरीक सोयरीक जा म्हले म्हणलें आमकां गजता इतली उबाराई इतली रुंद हांव इतलें इतले शिकला इतले जोडता hmm. मस्त बटी असल्या आसा hmm. आनी तांचे एक्सपेक्टेशन आतां दीस शिकलां इतले शिकला असायचे लागीं इतली आस्त असलो जायचे मस्त hmm बडी असल्या संगती गामां दोन भितरले गूण कितें आसात भितरले बरेपव किती असा मस्तपटी त्या विषयात आम्ही कामात देऊचे ना त्या शिबिरा वेळेला एका दळा एक सांगचे असा द एज्युकेशन इज वन ऑफ द कॉलिफिकेशन hmm. अलोंग विथ द एज्युकेशन अदर क्वालिफिकेशन्स आर रिक्वायर्ड hmm. जर तर तुझ्या नवऱ्यातही तुझ्या वकलेत जर तर असले क्वालिफिकेशन असा ज्या hmm. तुमचे मुकले लग्न जिवित बरं जाता सोबीत जाता म्हणून म्हणचे असा त्या भैले एक्सटर्नल एक्सपेक्टेशन खाली दोवरच्या बदला मुजो नवरो मुजो मोग करता गे वा मोग करूंक शकता गे ता ते अंडरस्टेडींग आसा गे बुक्सू जे गूण आसात की जर तर ह्या विषयान इल्लेशे गामान दिले जाल्यार सडीत बरं म्हणजे मला बोगता हांवें काजाराच्या तरबेती वेळार एक मग मोग म्हळ्यार कितें आणि प्रत्येक जण सांपवला कोरीन घरा बरं पहिले पत्र अध्याय तेरा वाक्य चार ताऊन सात हांवें उल्लेख करचे तातू बरेला मोग सोंसणीक मोग दयाळ मोग सोड दोड करता मोग सुधारशिता मोग तरी था। तरीकरून आता ये क्वालिफिकेशन सोसणी काही सुदार जे सोड धोड करचे बोगसूचे अबकार मिसअंडरस्टँडिंग वा सोडून हे घडले ते विस्तर सरचे mm -hmm. जर तर हे असा ज्या खाजारी जीवित बरं जाता त्या देखून आमच्या युवा जणांनी या विषयानं गा मान देऊन म्हणजे काल एक्सपेक्टेशन पैसे आस्त वा बैल्या सक्तींक मात्र दिवच्या ते गरजेचे ना म्हणून mm -hmm. मात दिवच्या बदला दुसरे सक्ती एका नवऱ्यात एक कितें आसा आसाजही एक बरे लग्न जिवित जीवच्याक ते आता पळवचे आणि आणि तसले एक्सपेक्टेशन दोरचे बरें एक दुसरें हा कदा सांगचे टू मच एक्सपेक्टेशन इज टू बॅड लिटल एक्सपेक्टेशन इज ओके आणि ते सांगचे आसा तसे त्या नवऱ्याक आसा तसे त्या वकलेक स्वीकार करीचे आणि ते स्विकार करून मुखार गेले जाल्यार काजारी जिवीत बदल बरें जाता ना थोडे चिंचे म्हजें काम ताका बदलू ताचें काम ताणे चिंचे हका बदलू एकमेकां बदलू गेल्या आम्ही कादार बदलू जे त्या दे पहिले हाऊ बदलो जर सगळं संसार बदलाता त्या देून हा बदल वकाल चिंता झाल्या जाल्यार न्हवरो बदला बदलाता नवो चिंता झाल्या हा बदललं वकील बदलाता आणि तो वळ लग्न जिवीत सोबीत जाता है एकमेकांचे गुण ताणे समजून घेतल्यार मस्त बरं लग्ना जिवितात आता मोगार पडली

एक का आता सैरीक जाऊन आयली येतात लग हे मोघार पडुल्ली सोडी येतात आता मोगार पडिल्ली आयिल्ल्या वेळार तांचे ते क्लोजनेस कितें आसा तें दिसता मस्त एकमेकां पोटला दोन वेळचे एकमेकां सांगतात बसचे आता सैरीक गरज थोडे थोडेपणे तसले क्लोजनेस बोगाना पण दोन दिस बसल्या उपरांत ते आणि सडीत लागीं येऊचे समजवचे एक पळोवंक मेळटा पण एक आ, मोगार पडचे वा सैरीक सोदून काज ताच्या मध्ये वडील काही व्याथ्या असा हा सांभाळणे मला भोगना किया की मोगार मोघार पडल्या वेळे दोन पाक्या भितर असं सैरीक सोदून काज गट सैरीक घट जातानाय दोन पाख्या भीतर असते पण सुरू दाळा आता लग्न झाल्या उपरात एका पाख्या भीत रिक्त असताना तुझे नीज जीवित सुरू जाता आता फाटल्या वर्सांनी आम्ही पळले सोळा वर्षां मोकन एका काजार काजाराखेर जाल्ले असा चौदा वर्षा मोकन एक हप्त्यान काजार आखेर ज्ञाले असा बारा वर्सां मोकन चार दिसांनी काजाराखेर ज्ञाले असा आता इतली वर्षा मोक केल्या उपरांत काजार जाल्या उपरांत कित्याक जिवंक जायना तर पहिला असुल् मोग आजका गेलो त्यादेखून काजारी जिवीत दुसऱ्यांस मोगार पडचे मोगार आसचे ते दुसरे त्या देखून त्या देखून आता आमच्या देश जो ब्रो इतर जाग्यांनी वा सगळ्या संसारात पळल्या आजकाल म्हणतात 40 शेकडा लव मेरेजीस फेल जातात मोडतेच असतात असे चिंता असताना तर कसला मोग त्यांनी केला तंजे ते कसला मोग आसुल्ला त्यादेखून मोगार पडचे वा सैरीक निघंटगन काज जाऊचे दोन्ही गरजेचे असोन दी आणि आम्ही दोना एप्रिशिएट करी जे एक यादग जाचे हवे पण तां ती समजून दिवून काजारी जीवित नीज बरे सलचे एका पाक्या भीत जी येताना तुझ्या ये था। जा ते कसं शेगून आसात स्वीकार करचे बोगसूचे सुदास हे आसा जाल्यार मात्र मुकले जिवीत बरे येतं त्या मोगार पडून काजर झाला म्हणल्या खातीर मुले जीवित बरे जाता ते जायना जावं पुरो जाऊ पुरो पुरो पूण सयरीक सोदून काज जाता तातूंत मुक्लें जिवीत कस्टांचे येता ना तातूंत हांचेंय बरें जावंक बरो तांच्याक तातूंक कोण मुक्लें जिवीत आमी कशें जी येता ताचेर ओन दोन आसता म्हाका बाबा म्हळ्यार मोगार पडो नासतना थंय जबाबदारी ना जबाबदारी ना येस एका पांक्या भितर येवन जी येतना थंय जबाबदारी धाडला तांकां तें ही जिवीत समजमचें हें वर्स कुटुंबाचें वर्स आनी येदोळ कुटुमाचें वर्स म्हणून येदोळो पबी सभेंनी प्रगट केला दिसिसीनी पोर अधिकृत जाऊन पोर उक्तवण केले हाचे विषयात किती सांगितलं गे आता पोवी सभेंत मार्चच्या हत्ंबत्व तारखे थावन जुनाच्या इप्पत्तेरडो तारखे ट्वेंटी ट्वेंटी टू हे वरस कुटुंबे वरस आमोरिश लेतिशिया फॅमिली आमोरीसले लेतीशा कुटाम वरास म्हणून बापसाहेबांसार आणि बापसाहेबांनी उक्तवण केलं आमचे दे अधिकृत तर उक्तवण केलं आता हे कुटुंबात वरास कित्या कित्या की म्हणजे पाच वर्सां पहिले पाप बापसाहेबान दोन सिनोद सभा दोन हजार चौदा तशेंच दोन हजार पंदरा इस्वेंत सिनोद दोन सभा जाल्या उपरांत सगळ्या पोवीस सभेक कुटुंबांक एक आपोसतली शिकवून ताणें पाठयली ही मोगासो संतोष म्हणले मोगासो संतोष म्हणले ही शिकवून पाठयली आता ही शिकवून येऊन पांच वर्सां सोमतात आता ह्या पांच वर्सां आणि बापसाहेबां एक विमारसो केल्या वेळात मस्त कुटुंबांक ही ना पवना जाणांक या विषयान कितेंच कळीत ना आणि प्रत्येक जाऊन या कोविड नाईन्टीन या अवध्या वेळार लॉकडाऊन वा इतर संथींग लागून मस्तकुटमची परिस्थिती बिघडल्या आणि प्रत्येक जाऊन दादल्या स्त्रियांचा संबंध माने बिघडला आणि हे सगळे मतीत दोन बापसाहेबांनी ही शिकोवन सडीत कुटुंबा पावच्या खातीर हे कुटुंबांचे वरस परगट केला आणि मारी पात आम्ही सडीत लागीं लागी कुटमा कुटमांके सडीत गामां दिवंक आणि मुकल्या दिसांनी किती उणे पडला ते भरतीकन कुटमा जिवीत बऱ्यांकन जिवंक आम्ही एक प्रेरणा देऊच्या खातीर आणि त्या देखून आमच्या कुठल्या बांगडोर जीएसी मुक्तल्या फुडल्या चौदा म्हयन्यांक आम्ही कार्यक्रमाची एक मांडावळ केल्या आमोरीस्तिशा या शिकवणेचे वंदन चौदा विषयी आम्ही तयार करणं चौदा महिन्यांक शर्माजा बरं शिकवून देऊ आम्ही मांडावळ केल्या आणि मारी पात तसेच चौदा महिन्याने इतर कार्यक्रम असा करूंगी आम्ही चिंता पाठवून असा आणि त्याम पात बापसाहेबांची ही शिकोवन सकड माग जाई आणि त्या पात आमची कुटुंब आम्ही तो तिमा प्रकार कुटाम देवचे देे मोग आणि बबार्थाचे पाळणे असल नीज एक ब्थ मोगाचे पाळणे जाऊन उरा जे आणि मारी पात कुटमां मारी पात्र ती सुवार्ता मुकल्या फिळगेक परघट जायचं आणि आची कुटमं भागेवंत कुटुंबा सारखी भागेवंत जाईज म्हणले आमची आशा त्या करून बापसाहेबांचे जे कितें योजना आसा या वर्सा जारी करूंक हरी एकल्यानी हाताक हात दिवंक असा त्या करून सगळ्यांनी आमी हाताक हात दिवन ओ उर्या आणि त्या मारी पात हे कुटमचे वॉर असं आमच्या दिसिजी अत्यंत सडीत फळादीक जाऊक आम्ही प्रयत्न करया म्हणलं म्हजो हर एकल्याक उलो जाऊन असा हय आता निमाणे तुम्ही मुस्तू मुस्तू विषयी उलयतात एक मोठव्यान काजार म्हळ्यार कितें काजार म्हळ्यार दोन मोना दोन जा एक जावंचे आतां त्या देखून दोन मोना एक जाल्यार सयत दोन आनी थ्या थ्या काल जा एक त्या त्या अस काळजात एकमेकांची बोगना समजाल्या शिवाय लग्ना जिवित जिवक साध्य ना त्यादेक हे जालो एकवोटो जो जे सर सांगता एक बरे लग्न जिवीत जिवूक साध्य असा त्यादेक काजारमुळे मना एक एकवट जायचे आणि तो वळू उरल सकड एकवट सर जाता आणि मुकले जिवीत सोबीत जाता म्हणजे काही दुबव ना म्हणून बघता लग्ना पूर्वेली तयार कित्याक हा फायदो कसो म्हणून सविस्तार जाऊन भोव सुडाळ उतरांनी त्याच्या अनुभोगात थोडी एग्जांपल्स देऊन हांगासर विमर्स करून विवरसल्या मनाद एक बाप अनिल तुमका देव डिसौझा तुमक